नमस्कार, माझं नाव शिरीष कुलकर्णी आणि मी या आय टी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 30 वर्षाचा एक्सपिरियन्स मला आहे. वेगवेगळ्या आय टी कंपनीजमध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे आणि सध्या जे आपण डेटा अॅनालिटिक्स या विषयासंदर्भात आपण मार्केटमधनं ऐकतो आणि सध्याचा सगळ्यात आय टीमधला हॉट टॉपिक जर कुठला म्हणाल तर तो डेटा अॅनालिटिक्स आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा विचार येतो की आम्ही पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतो का, आम्ही पण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो का आणि खरंच या क्षेत्राचा पुढे जाऊन लॉंग टर्ममध्ये काही उपयोग आहे का. कारण नेहमीसारखे बाकीचे काही तात्कालिक कोर्सेस केले आणि तो तेवढ्यापुरतो वापरला आणि मग नंतर तो ही टेक्नॉलॉजी जर उद्या आउटडेटेड झाली तर आम्ही करायचं काय, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला येतात. आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला ह्या कोर्सेस करण्यासाठी किंवा डेटा अॅनालिटिक्समध्ये काम करण्यासाठी इच्छा असून सुद्धा बऱ्याच वेळेला आपण त्या कोर्सेसकडे वळत नाही आणि नेहमीच ट्रॅडिशनल कोर्सेस आपण करत बसतो. पण डेटा अॅनालिटिक्सकडे जर तुम्ही बघितलं आणि नीट कुठे कुठे आपण ते वापरलं जातं हे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की जिथे जिथे म्हणून डेटा आहे तिथे तिथे डेटा अॅनालिटिक्स आहे. म्हणजे तुम्ही बघा की कोणतंही क्षेत्र असं नाही की जे डेटा अॅनालिटिक्स त्याच्यामध्ये वापरलं जात नाही. आता डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय, तर कोणताही डेटा जेव्हा आपण गोळा करतो त्या केलेल्या गोळा केलेल्या डेटाचा आपण उपयोग हा माझा त्या डेटा वापरून पुढे काय प्रगती त्यातनं साध्य करता येईल. जर मी सेल करत असेल तर मी आत्तापर्यंत केलेला सेल बघून पुढच्या वर्षामध्ये माझा सेल किती असेल, माझ्या व्यवसायाचा रेव्हेन्यू किती असेल, माझा प्रॉफिट किती असेल, हा जर मला प्रोजेक्ट करायचा असेल, हा जर मला पुढचं काही बघायचं असेल तर त्यासाठी म्हणून डेटा अॅनालिटिक्सचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. तुम्ही बघाल आय टी क्षेत्राची जर तुम्ही वाटचाल बघितली तर सुरुवातीचा बराच काळ हा नवीन नवीन सिस्टीम्स तयार करण्यासाठी म्हणून जातो. म्हणजे उदाहरणार्थ परचेसिंगसाठी सिस्टीम तयार केली, सेल्ससाठी सिस्टीम तयार केली, प्रोडक्शनसाठी सिस्टीम तयार केली, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सिस्टीम्स तयार करण्यासाठी म्हणून प्रोग्रॅमिंग केलं गेलं. आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर या सगळ्या सिस्टीम्स वापरून जो डेटा इतक्या वर्षांचा क्रिएट झालेला आहे त्या क्रिएट झालेला डेटा वापरून आता मी माझा बिझनेस पुढे कसा वाढवू शकतो ह्यासाठी सगळा मोठा भर हा डेटा अॅनालिटिक्सवरती आहे आणि म्हणून सध्याच्या काळामध्ये डेटा अॅनालिटिक्सला खूप मोठं महत्त्व आलेलं आहे. मग आता मला एक क्षेत्र जर काम करायचं असेल तर सुरुवात कुठनं करायला लागेल हा पहिला प्रश्न मनामध्ये येतो. तर मी साधं तुम्हाला सांगतो, तुम्ही फार मोठ्या डेटा अॅनालिटिक्सच्या मोठमोठ्या टूल्सच्या नादाला आत्ता सुरुवातीला जरी नाही लागला तरीसुद्धा साध्या सोप्या टूलपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि ज्याचं नाव आहे MS Excel, मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा गुगलचं गुगल शीट्स, कोणतेही तुम्ही वापरू शकता. दोन्हींचा जो पर्पज आहे हा मुख्यतः डेटा इनपुट करून घेणे आणि त्या डेटाचं अॅनालिसिस करणे. एक्सेल हे टूल इतकं साधं सोपं परंतु तेवढंच प्रभावी आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे गेलात किंवा कोणत्याही फायनान्समध्ये काम करणार असलेला माणूस असेल हा प्रत्येकजण एक्सेलशिवाय जगूच शकत नाही इतकं बेसिक नेसेसरी टूल हे एक्सेल किंवा गुगल शीट आजकाल झालेलं आहे. पण त्याचा दुसरा मोठा फायदा असा की MS ऑफिस जेव्हा आपण आपल्या लॅपटॉपवरती किंवा आपल्या मशीनवरती इन्स्टॉल करतो त्या MS ऑफिस बरोबरच एक्सेल हे ॲटोमॅटिकली फ्रीमध्येच येतं. वेगळं त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज भासत नाही, त्यामुळे कोणीही सहजपणे हे एक्सेल वापरू शकतं. आता बऱ्याच वेळाला मुलं किंवा कुठलीही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक एक्सेल वापरतात कशासाठी, डेटा इनपुट करणे, त्या डेटाला फॉर्मॅटिंग करणे टेबलच्या फॉर्ममध्ये आणि त्याचा प्रिंटआउट काढणे, फार तर टोटलिंग करणे आणि ॲव्हरेज काढणे. याच्या व्यतिरिक्त एक्सेलचा वापर फारसा कोणी करत नाही. परंतु याच एक्सेलचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावरती आपण डेटा अॅनालिटिक्स हे शिकू शकतो, करू शकतो. तुम्ही काम करत असलेल्या ऑर्गनायझेशनला त्याचा खूप फायदा तुम्ही करून देऊ शकता आणि एकदा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या ओनरला तो फायदा दिसला तर तो तुमच्यामध्ये आणि तुम्ही वापरत असलेल्या या टूल्समध्ये जास्त इंटरेस्ट पण दाखवायला सुरुवात करतो. तेव्हा सुरुवात करा एक्सेलपासून. एक्सेलची सगळी फंक्शन्स, विशेषतः अॅनालिसिससाठी लागणारी फंक्शन्स या एक्सेलच्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. मग एकदा तुम्हाला एक्सेलच्या माध्यमातून तुम्हाला अॅनालिटिक्स म्हणजे काय याची बेसिक तुम्हाला कल्पना आली आणि ते कसं करतात, ग्राफ्स, चार्ट्स, पिव्होट टेबल, समराइजेशन ऑफ डेटा, रिक्वायरमेंट कशी केली पाहिजे, हे सगळं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा मग आपण त्याच्या पुढे जाऊन मग आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही आता कुठलं तरी एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट टूल शिका आणि त्याच्यामधले SQL क्वेरीज शिका. कारण रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट हे मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये सगळीकडे वापरलं जातं, ज्याला कॉमन कम्प्युटरच्या भाषेमध्ये SQL म्हणतात, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. कारण जेवढा डेटा मोठा तेवढं रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असण्याचं प्रमाण हे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्त असतं किंवा पॉसिबिलिटी जास्त असते. म्हणून कुठल्याही मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल आणि मोठ्या डेटावरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला SQL येणं हे अगदी मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्ही कामच करू शकणार नाही डेटा अॅनालिसिसमध्ये. आणि म्हणून सुरुवात आम्ही त्यांना असं सांगतो मुलांना की तुम्ही SQL पासून सुरुवात करा आणि मग हळूहळू डेटा अॅनालिसिसची एक एक टूल्स, फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्टचं Power BI नावाचं एक टूल आहे की जे खूप छान पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने आणि खूप पॉवरफुल असं टूल आहे की जे वापरून खूप मोठ्या प्रमाणावरती आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही
डेटा अनालिसिस करू शकता. त्यातले चार्ट्स, ग्राफ्स आणि वेगवेगळी व्हिज्युलायझेशन्स ही तुम्ही आणखीन खूप चांगल्या पद्धतीने दाखवू शकता. इनफॅक्ट सध्या प्रोफेशनल लेवलवरती मायक्रोसॉफ्ट पॉवर बी आय हे नंबर एकचं डेटा अनालिटिक्स मधलं टूल आहे. आता तिसरा भाग त्याच्यामध्ये असा येतो की हा जो डेटा गोळा केलेला असतो, जो आपल्या डेटाबेसमध्ये असतो, तो डेटा अनालिसिसच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी म्हणून आपल्याला एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरावी लागते. की ज्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जो डेटा रोजच्या रोज सेल्सच्या माध्यमातून, परचेसच्या माध्यमातून, प्रोडक्शनच्या माध्यमातून या डेटाबेसमध्ये स्टोअर होत असतो, तो आपल्याला डेटा अनालिसिसच्या फॉर्ममध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने स्टोअर करावा लागतो. त्यासाठी या डेटामधनं तो डेटा एक्स्ट्रॅक्ट करून दुसऱ्या डेटाबेसमध्ये तो आपल्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करावा लागतो. आणि त्यासाठी म्हणून जे टूल वापरलं जातं ते टूल पण पुन्हा मायक्रोसॉफ्टनेच दिलेलं आहे. अनेक टूल आहेत मार्केटमध्ये, पण मायक्रोसॉफ्टची टूल्स ही खूप सोपी आणि शिकायला खूप सोपी आणि पॉवरफुल पण आहे. त्याला म्हणतात मायक्रोसॉफ्ट इंटिग्रेशन सर्व्हिसेस, जे ETL या डेटा अनालिसिसच्या सेक्शनच्या खाली येतं. मुख्यतः तीन भाग आपण डेटा अनालिसिस आपण बघितले. सुरुवात आपण केली एक्सेलपासनं, त्यानंतर आपण SQL किंवा कोणत्याही डेटाबेसमधला SQL क्वेरीज शिकलो, त्यानंतर आपण तो डेटा चार्ट्स किंवा ग्राफ्स चांगल्या पद्धतीने वेबवरती अनेक लोकांना अनेक ठिकाणी बघता यावा म्हणून पॉवर बी आय सारखं टूल आपण शिकायचा प्रयत्न बघतो आहोत, आणि त्यानंतर हा डेटा वेगळ्या पद्धतीने डेटाबेसच्या अनालिसिसच्या फॉर्ममध्ये काढून घेण्यासाठी म्हणून ETLचं टूल, जे मायक्रोसॉफ्ट इंटिग्रेशन सर्व्हिसेस, हे आपण बघितलं. यातलं कुठलंही टूल, कुठली गोष्ट तुम्ही केव्हाही शिकू शकता. एका पाठोपाठ एक शिकत गेलात तर तुम्ही या सगळ्याच गोष्टींमध्ये एकाच वेळेला तरबेज व्हाल आणि मार्केटमध्ये तुमची मार्केट व्हॅल्यू ही जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकाल. पण तुम्हाला काही कारणांनी या सगळ्या गोष्टी एकावेळी शिकणं शक्य नसेल, तरी सुद्धा यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ एक्सेल आहे, SQL आहे, पॉवर बी आय आहे, एवढ्या गोष्टी तरी तुम्ही नक्कीच शिका असं मी तुम्हाला सांगेन. सो वेलकम ऑल फॉर डेटा अनालिटिक्स. थँक्यू सो मच.